धनगर आरक्षणाच्या संदर्भात जे आंदोलन देखील संवाद साधतील. पण आपण समाजाच्या केंद्राची राज्य सुविधा आहे समाजाला दिलेली. देणार आपली वैयक्तिक प्रॉपर्टी जर हाकायची असेल तर मग विरोध असतात. केंद्राची सुविधा आहे ती तुम्हाला 100% मिळायला पाहिजे. आपण काय डिस्काउंट घेत नाही आहे ती एसटी आरक्षणातलं असणार आहे किंवा असं काही नाही. तुमचं मला ते आपल्या सोंडेली गेलो त्या दोनपल्ली साहेबांनी रामसिंगजी साहेबांनी दाखवलो की तुम्ही एसटी आरक्षणामध्ये कशी आहे. त्याच्यापासून मी 100% पाठिंबा दिलेला त्या दिवसापासून. आणि मी शब्द पण वापरलेला आहे की माझा मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या ज्वलंत सुरू आहे. सध्या ती ज्वलंत असल्यामुळे जो संपला ते धनगर बांधवाला मुस्लिम बांधवाला कसं आरक्षण देत नाही हे मी बघतोच असं मी जाहीर केलेलं. त्यामुळे तुमच्या लेकराला न्याय मिळावा ही प्रामाणिक शेवटी आपण काय ते खोटं खोटं बोलत नाही आहे की लहान भाऊ मोठा भाऊ आपण खोटं खोटं बोलत नाही. सरकारकडून काय करता येईल बरं कोणत्या बेटीची काळजी घ्या कारण मी ते करून म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का त्या प्रमाणपत्रामुळं अडचणी यायला लागली पुस्तक जायला. अच्छा मी जरा सोबत आमचे लातूरचे प्रतिनिधी नितीन बनसोडे आपल्या बरोबर आहेत. नितीन बनसोडे यांच्याशी आपण बोलूयात. नितीन, मनोज दरांगे पाटील धनगर आरक्षणाच्या संबंधित उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांच्या भेटीला गेलेले आहेत, काय माहिती याबद्दल? मनोज दरांगे पाटील हे कालपासून लातूरच्या दौऱ्यावर आहेत. लातूरमध्ये काल त्यांनी शांतता रॅली काढल्याच्या नंतर धनगर समाजाच्या विषयी त्यांनी सांगितलं होतं की धनगर बांधव जे आहेत ते देखील आरक्षणासाठी लढत आहेत, त्यांचा देखील आरक्षणाचा मुद्दा आहे. त्यामुळे आज सकाळी मनोज दरांगे पाटील यांनी धनगर समाजाच्या उपोषणाच्या ठिकाणी त्या उपोषणकर्त्याची भेट घेऊन त्यांची विचारपूस केलेली आहे. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून दोन धनगर समाजाचे कार्यकर्ते जे आहेत ते अहिल्याबाई होळकर चौकामध्ये उपोषणाला बसलेले आहेत. त्या ठिकाणी अद्याप कुणीही नेते किंवा आमदार खासदारांनी भेट दिलेली नाही. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की मनोज दरांगे पाटील हे स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्या आंदोलनकर्त्याची चौकशी केलेली आहे. आणि आता मनोज दरांगे पाटील त्या आंदोलनकर्त्याशी बातचीत करून ते आता पुढे निघालेले आहेत. साधारण आज दिवसभराचा त्यांचा कार्यक्रम कशा पद्धतीने असणार आहे, म्हणजे इथून ते पुढे कुठे जातात? लातूरमध्ये ते धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात जे उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी भेट दिल्याच्या नंतर ते मार्गस्थ होणार आहेत. ते धाराशिवकडे मार्गस्थ होणार आहेत आणि धाराशिवमध्ये त्यांची आज मोठी रॅली देखील निघणार आहे. त्यामुळे इथून ते आता थेट धाराशिवकडे निघणार असल्याची माहिती संयोजकांनी दिलेली आहे. आता माध्यमांशी ते संवाद साधतील का, कारण ते आता धनगर आंदोलकांशी जे उपोषणाला बसलेत त्यांच्याशी बोलताना दिसतात, यानंतर ते माध्यमांशी बोलतील का? नक्कीच, यामध्ये माध्यमांचे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी ते धनगर समाजाच्या भेटीला आलेले आहेत. अचानक ठरलेला तो कार्यक्रम आहे आणि अचानक त्यांनी धनगर समाजाच्या उपोषणकर्त्यांना भेट देण्याचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत. ते आता सध्या त्यांच्याशी बातचीत करतायत आणि थोड्या वेळात धनगर समाजाच्या विषयीच्या त्या भावना जाणून घेऊन ते माध्यमांशी बोलण्याची पण शक्यता आहे. नेमकं धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने मनोज दरांगे पाटील काय बोलतात याकडे देखील आता लक्ष राहिलेलं आहे. धन्यवाद नितीन या सगळ्या माहितीबद्दल. बघूयात काय संवाद सुरू आहे. ते म्हणतात ना कसं होतं थोडं क्लिअर आहे काय दिसत आहे.
जरा वाचतो याला जरा निवा मला माझ्याकडे ठेवू नये जरा वाचतो बोलतो मी आता मी बसलो ना लगेच बोलतो मी जरा सगळं वाचतो तुम्ही फक्त काळजी घ्या उपोषणाचं काळजी घ्या तुम्ही काळजी घ्या बाकीचं गेलं का मी एक मुलगा म्हणून बघणारच आणि आधी शब्द तुमच्याकडे भेटायला आलो म्हणून नाही गेला आणि मला खोटं खोटं नाही करता म्हणजे मी खोटा आंदोलक नाही एवढं बोलायचं जायचं मग त्याच्यामुळे काळजी करू नका तुम्ही सगळा समाज तुमच्यासोबत अजिबात काळजी नाही न्याय गोरगरिबांना मिळाला पाहिजे एवढीच बघायची पण राजकारण जळू दे तिकडे आपलं हे जरा मला गाडी ठेवा नाही उपोषणाच्या ठिकाणी तुमचं माझं दुःख सारखं सत्कार नको कारण तुमचं माझं दुःख सारखं प्रतिमागेल सत्कार सत्कार नाही तुम्ही आराम करा डोंगर दऱ्यामध्ये आपला व्यवसाय करतो डोंगर दऱ्यात फिरणारा हा जातवा नसणारा क्षत्रियासारखा लढणारा प्रचंड प्रमाणात कष्ट करणारा हा धनगर बांधव यांचे दोन बंधू गोयकर बंधू आणि हजारे बंधू आज आपल्या जीवनाशी खेळत आहेत समाजाच्या लेकराला न्याय मिळवा मला वाईट वाटलं इथं आलं कारण उपोषण करताय बिगडी फिगडी असतो तर हसून खेळून गेलो असतो राजकारण्यासारखं असतं तर त्यांची अवस्था भयंकर आहे आणि अशा परिस्थितीत मी त्यातून गेल्यामुळं ते खूप वाईट वाटतं की जीवाची बाजी आपल्या धनगर बांधवांसाठी लागली माझ्या धनगर बांधवांना विनंती समजून घ्या वादविवाद मतभेद वैचारिक मतभेद असू शकतात परंतु त्या लेकरांच्या पाठीशी उभा राहा ते तुमच्या लेकरांसाठी लढायला लागलेत त्यांची मागणी रास्त आहे की एसटी आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण धनगर बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे ही त्यांची मूळ मागणी आहे आणि कायदेशीर आहे घटनेत धनगर बांधव आहे एसटी आरक्षणामध्ये तर त्यांना त्यांची मागणी मान्य झाली पाहिजे त्यांना ते आरक्षण मिळालं पाहिजे कारण ते कुठं कायदा सोडून घटना सोडून बोलत नाही आहे त्यांचा आहे तो हक्क ते मागायला लागले आणि सरकार यांच्या उपोषणाची दखल घेऊन धनगर समाजाला न्याय दिला पाहिजे कारण धनगर समाजसुद्धा शेवटी काय असतं बरं का राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असतं समाजकारण हे समाजकारणाच्या ठिकाणी असतं परंतु त्या समाजातही खूप गरीब समाज त्यांची मागणी घटनेच्या नुसार तर त्यांना मात्र न्याय मिळाला पाहिजे ही माझी प्रामाणिक भूमी आहे मी प्रत्येक ठिकाणी राजकारण करायचं म्हणून करणारा पोरगा नाही राजकारणी असता तर मग मी राजकारणी असतो तर बोललो असतो हे असल्याचे माझी एक इच्छा आहे उपोषण करता म्हणून की गिरीश महाजन काय आमचे शत्रू नाही आणि उगाच आंदोलनाच्या ठिकाणी आलो म्हणून त्यांच्याविषयी चित्ताने खोर बोलायचं असं गिरीश महाजन साहेबांनी पालकत्व त्यांच्याकडे या जिल्ह्याचं असलं
तर त्यांनी पालकत्व स्वीकारून या उपोषणकर्त्याला 100% भेट दिली पाहिजे. याच्यात राजकारण करण्याची काही आम्हाला गरज नाही आणि आम्ही करणार पण नाही. पण त्यांच्याकडे पालकत्व हे म्हणल्याच्या नंतर गिरीश महाजन साहेबांनी या लेकरांच्या चेहऱ्याकडे बघितलं पाहिजे की त्यांचे आज खूप दिवसापासून हाल चालले. त्यांनी येऊन त्यांना भेटून त्यांना उपोषणाच्या बद्दल विचारपूस 100% करून त्यांची मागणी मान्यच करायला पाहिजे. ही माझी प्रामाणिक भूमिका आणि प्रामुख्यानं मागणी आहे गिरीश महाजन साहेबाकडे की तुमच्याकडे पालकत्व आहे, तुम्ही पालकत्वाची भूमिका पार पाडून या लेकरांना भेटून त्यांच्या मागणीचा विचार करून सरकारसमोर मांडून ते सोडवायला पाहिजे. ही मात्र माझी प्रामाणिक भूमिका आहे. मी उघड टीका करून राजकारण करणार असला नाही. धन्यवाद. 10 वर्षाखाली म्हणजे आता जे 27 आहे त्यांनी धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करून घेण्याचं आश्वासन दिलं होतं. 10 वर्ष झालं ते सत्ता उपभोगतात, मात्र कुठं ना कुठं दुरुपयोग केला असं वाटत नाही. मी तेच बोललो आता की मी राजकारण करायचं म्हणून कधीच बोलत नाही. मग माझ्या तर राजकारणात काय बदल नाही. ज्या व्यासपीठावर जाईन त्या व्यासपीठावर टीकाच त्यांच्यावर असं नाही. हा परंतु त्यांनी 10 वर्षापूर्वी शब्द दिला होता की धनगर बांधवांना माझं सरकार जर आलं तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये मी आरक्षण देईन. त्यांनी ती भूमिका पार पाडावी. फक्त माझं एवढंच विनंती आहे त्यांना की या लेकरांच्या चेहऱ्याकडे बघा. शेवटी अमरून उपोषण ही डेंजर विषय असतो. हे समाजाच्या हितासाठी लढायला लागले, धनगर बांधवांच्या गोरगरिबांसाठी लढायला लागले. यांच्या पाठीशी समाजानंही उभं राहिलं पाहिजे आणि सरकारनंसुद्धा यांच्याकडं लक्ष देऊन इथं भेट देऊन स्वतः त्यांच्याशी चर्चा करून त्यांची मागणी एसटी आरक्षणाची मान्य केली पाहिजे. काही धनगर बांधव मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण उपोषण करतायत, याच्याकडे लक्ष नाही, त्यांना काय सांगणार? नाही, मी त्यांना विरोधकच मानलं नाही त्याच्यामुळे सांगणार. विरोधक जर मानला असतं तर सांगितलं असतं. विरोधक नाही, मैत्रीपूर्ण काय सांगितलं? काय मैत्रीपूर्णचं काय असतं माहिती आहे का? ते सध्या छगन भुजबळ आहे मेन मुकादम, त्याच्यामुळं मुकादमाच्या हातात द्वारे आहेत सगळे. मी राजकीय स्टेटमेंट कधीच करणार नाही. मी इथं धनगर समाजाच्या लेकराचंच बोलणार आणि मराठा समाजाच्या लेकराचंच बोलणार. ज्यांचा त्यांचा विषय ते का आले नाहीत, कमून आले नाहीत, हा त्यांचा प्रश्न आहे. मी नाही टीका करणार. परंतु मी मानवता धर्म दाखवला, माणुसकी दाखवली, मला यावं असं वाटलं, भेटावं असं वाटलं. त्या बंधूचेसुद्धा फोन होते की तुम्ही आलाच पाहिजे आणि मी धावत त्यांच्यापर्यंत आलो आहे की मला त्यांच्या जीवाची कळकळ होती कारण मी त्यातून आलेलो आहे आणि त्या लेकराची मागणी मान्य व्हावी ही माझी अपेक्षा. पहिल्यापासून एकजूट आहे, कोण म्हणणं एकजूट नाही. धनगर बांधवांची, ओबीसी बांधवांचे गाव खेड्यात एकजूट आमची, एक गोर गरीब मराठ्यांची, आमची सगळ्यांची एकजूटच आहे. हे आमचे नेते काही लढायचे नाही पण त्यांचे काही नाही, एवढंच. चलो, धन्यवाद.